श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 33 पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा। पीठिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता। कुक्कटेश्वराच्या मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती। प्रवचनास सर्व जातीचे लोक येत असत। पुराणिकाच्या भोजनाची सोय बापांना चारुली यांच्या घरी केली होती। पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गवळणीने आणलेले दूध घेत असे। श्रीपाद प्रभू हृदयांतर्यामी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते। हा पुराणिक एक महान योगी सुद्धा होता। तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेले पूर्वीचे रूपे ओळखू शकत होता। त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे। दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगदृष्टीने पाहत असे। लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्याला स्वतःचा आत्मा दिसत असे। लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालारूपात जन्माला आला होता। त्या पंडिताने युगशक्तीने आपले शक्तिरूप कसे आहे ते पाहिले। त्याचे मूळ रूप स्त्री समान लक्ष्मीशी निगडित होते हे त्यास कळले। त्याचे स्वरूप श्री तत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले। थोड्याच दिवसात आपले कर्मशेष पूर्ण होणार असल्याचे त्यास जाणवले। पीठिकापुरम मधील कर्मऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराणिकाचा जन्म घेतला होता। लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूळ तत्व पुराण पंडितात विलीन झाले होते। हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहीत होता। ते त्या पुराण पंडिताला म्हणाले, अरे पंडित, ही लक्ष्मी निरागस आहे। ती काही दिवसातच आपले जीवन यात्रा संपविणार आहे। तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अज्ञान रूपात गवळी होशील, त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल। तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षित आहे। ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे। तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस। तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहेत। भविष्यकाळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती स्वरूप देवी मानून मी तिला सुवर्ण तिळक लावून आशीर्वाद देईन। तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवेन। पुढील जन्मात तुम्ही आदर्श दाम्पत्य व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धार होऊन जाल। एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले। त्यांच्या लीला अद्भुत आणि अगम्य असतात हेच खरे। प्रेमपूर्वक बोलूया, श्रीपाद राजम शरणम प्रपथे। अध्याय 33 समाप्त होत आहे।